नमस्कार, उर्वीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, रविवार म्हटला ना की नॉनव्हेज खाणाऱ्या मंडळींच्या उत्साहाला अगदी उधाणच येतं। काय खावे, काय खाऊ नये, काय करावे आणि काय करू नये असं अगदी झालेलं असतं। आणि घरच्या गृहिणींची मात्र पंचायत होते, नेहमी नेहमी तरी नवीन नवीन आणि वेगवेगळं काय करणार। चला तर आज आपण करूया एक इंटरेस्टिंग नॉनव्हेज रेसिपी, जी करायला अत्यंत सोपी आहे आणि तितकीच चवदार। आज आपण करतो आहे चिकन खिमा। आणि हा चिकन खिमा तुम्ही पावाबरोबर, रुमाली रोटीबरोबर किंवा नेहमीच्या चपातीबरोबर देखील एन्जॉय करू शकता। मग कधीतरी बदल म्हणून गृहिणींना जेव्हा आराम करायचा असेल त्यावेळेला ही रेसिपी नक्की प्लॅन करा। तीन माणसांना पुरेल इतकं चिकन खिमा करण्याचं साहित्य आपण पाहूया। आज आपण इथे घेतलं आहे साधारण 1/2 किलो चिकन खिमा। आणि हा चिकन खिमा आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत, त्यामुळे तो पटकन 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतो आणि लवकर तयार होतो। खिम्याबरोबर मी इथे ताजे मटारचे दाणे देखील वापरते, हे कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू देखील वापरू शकता। आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ देखील घालतो आहे। आणि थोडंसं साधारण 1 कपभर पाणी घालून आपण या खिम्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। पाणी घातल्यानंतर खिमा असा छान सुटसुटीत करून घ्या। इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करा आणि 2 शिट्ट्या देखील पुरेशा आहेत। तुम्ही खिमा न वाफवता देखील वापरू शकता, परंतु चिकन खिमा तयार व्हायला थोडा वेळ अधिक लागेल। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील गार झाला आहे। आता आपण पाहूया आपला चिकन खिमा कसा शिजला आहे ते। येस, तुम्ही पाहू शकता चिकन खिम्याचा रंग बदललेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे, मस्त। तुम्ही हातानेच चेक करू शकता। मटारचे दाणे देखील मस्त शिजले आहेत। ओल्या काजूच्या सीझनमध्ये तुम्ही ओले काजू जरूर वापरा, खूपच अप्रतिम लागते हे कॉम्बिनेशन। आता आपण चिकन खिम्याला फोडणी देऊया। त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन ठेवलं आहे मंद आचेवर। आणि आता 3 ते 4 चमचे आपण कुकिंग ऑइल घेतो आहे। कुकिंग ऑइलऐवजी तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकता। अर्धी वाटी बारीक चिरेला कांदा आपण घातला आहे यात, आणि मस्त कांदा छान असा परतून घेऊया हलका गुलाबीसर होईपर्यंत। तुम्ही पाहू शकता 2 मिनिटांनी कांदा असा मस्त हलका ब्राऊन झालेला आहे। आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आपण घातली आहे आणि हिरवी मिरची। तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या निवडू शकता। हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घाला आणि 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आता आपण यात आपला वाफवलेला चिकन खिमा घालतो आहे। चिकन खिम्यातलं जे पाणी होतं ते फेकू नका, ते देखील यात घाला, त्यामुळे चिकन खिम्यामध्ये थोडासा एक मॉइश्चर राहील, मॉइस्ट राहील, एकदम तो सुकासुका किंवा ड्राय होणार नाही। अशा प्रकारे चिकन खिमा छान असा स्मॅश करून घ्या। आणि आता लाल तिखट पावडर मी घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट हे प्रमाण तुम्ही ठरवू शकता। आणि कुठलाही चांगल्या ब्रँडचा गरम मसाला आपल्याला इथे वापरायचा आहे, मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे स्पेशली। आणि हे सगळं छान मिक्स करून घ्या। मीठ घाला, लक्षात ठेवा आपण खिमा वाफवताना देखील मीठ घातलं होतं, सो त्या अंदाजानुसार आत्ता मीठ घाला। आणि अर्थात बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून आपल्याला हे साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मस्त वाफवायचं आहे, त्यामुळे मसाल्याचा सगळा जो फ्लेवर आहे तो आपल्या चिकन खिम्यामध्ये उतरेल। येस, आपला यमी टेस्टी चिकन खिमा तयार आहे। अर्थात बटरशिवाय चिकन खिमाची टेस्ट अपूर्णच राहणार। 1 ते 2 चमचे बटर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा। सर्व्ह करण्यापूर्वी पुन्हा एकदा बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने गार्निश करा। आहे ना एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी, नक्की ट्राय करा, मला कळवा कशी झाली होती। मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला आणखीन एक अशीच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन। तोवर स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि गात रहा, खाता रहे मेरा दिल। घरी पार्टी असेल किंवा छोटेखानी गेट टुगेदर असेल तर चिकन खिमा हा एक अत्यंत उत्तम ऑप्शन आहे, कारण झटपट तर होतोच आणि जोडीला पाव आणले तर मग काय बघायलाच नको, अगदी पोटभरीचं खाणं होऊन जातं, मित्रमंडळी देखील खुश। म्हणून एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव उर्वीज किचनबरोबर शेअर करा। झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी उर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा।